राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औळ्या नागनाथ येथे महादेवाचे दर्शन घेतले व येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत व हिंगोली विधानसभेत निवडून येण्यासाठी साकळे घातले. माहितीनुसार त्यानंतर विष्णू गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल पोड केसरे, मोहन हाके, डीओ हाके सह अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गोपाल सातपुते, हिंगोली. पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीवितांची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब या खाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.